तर संध्याकाळी आहे चिकन वडे, मस्त यम्मी। हा बघा निखारा। गुड मॉर्निंग सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शरयू कदम व्लॉग्स मध्ये। मी ब्लॅक टी पितेय। गावाला सकाळी सकाळी सगळेजण युजली ब्लॅक टी पितात, मी नव्हते पित या व्हिडिओच्या आधीपर्यंत, पण म्हटलं आज ट्राय करून बघूयात, कारण मी दुधाची प्यायचे नंतर जी बनवतात ते। मम्मी पोहे बनवतात कारण शेतामध्ये काका पप्पा अनिकेत सतीश दादा सगळेजण गेलेत नांगरणीसाठी, तर मग त्यांना पोहे घेऊन जायचंय। हे बघा मस्त क्लायमेट आहे, सकाळ सकाळ पाऊस पण पडतोय, आज सकाळी पण पडून गेला एकदा, आत्ता पण पडतोय थोडा थोडा, मस्त वाटतंय। ऊन नाहीये ना, काल खूप ऊन होतं वरती काम करताना। काल आम्ही उलट प्रेयर करत होतो की येऊ दे पाऊस थोडा, येऊ दे पाऊस, पण आज आला ठीक आहे। आत्या काय करताय? करदी आता मी पण कोकणातली झाली आहे, मला पण आता कळायला लागल्या सुख्या मच्छा। जासूचे लाड झाले तिथे, ये घरात घरात येण्याचा मार खाशील, ये घरात घरात ये, तू आतमध्ये ये, आई धावून येणार तर मारणार तुला, बघ तू आतमध्ये ये, बघ बऱ्या बोला येतेस आतमध्ये का मी येऊ बाहेर? अरे मम्मी रनिंग चॅम्पियन आहेत, लवकर ये, फर्स्ट प्राइज मिळत त्यांना। बाबू हे काय, हे काय केलं तू बाबू? तू काय केलंय, हे काय केलं? त्याची गाडी कुठे गेली बारकीशी? आमच्या बाबूचा नाश्ता, त्याला बोल ना शिमटी घेऊन ये, तो झाड मम्मीला शिमटी ने झाडून घेऊन तो एवढं त्याला कळत ती बघ आली मुलगी, एवढ्या जोरात मारलेलं तुम्ही तिला की ती एवढी रागवली आहे मग? मारायच्या आधीच ती पळाली। अरे देवा, मग तरी एवढी करडतीये, जगाला आधीच ओढून सांगणार मला मारलं म्हणून? अरे रे रे रे, वाईट। मी चालली आता शेतात नाश्ता घेऊन, पोहे चहा पाणी हे सगळं। हे बघा हे बघा नांगरणी चालू आहे इकडे, सतीश आता नांगरणी करतात। आमच्याकडे हा असा ट्रॅक्टर आहे, मस्त ना। दादाचे हात धुवायला, गावाला नेहमी काही खाण्याच्या आधी जागेवाल्याला थोडस ठेवावं लागत, तर काकांनी हे थोडेसे पोहे काढून ठेवलेले, जागेवाल्याला द्यावे लागत। घरी या, घरी या, तो बघा घरी जाता तुम्ही, ऊन पाऊस पडतोय। हे बघा इथे कोणीतरी ऑलरेडी पेरणी पण करून ठेवली आहे आणि छोटे छोटे आले पण भाताचे। पावसाने आम्हाला सगळ्यांना भिजवलं पहिल्या पावसात, कमी झालाय आता, आता परत सगळेजण बॅक टू वर्क। मी थोड्या वेळ बसेल आणि मग मी जाईन घरी परत। हे बघा ट्रॅक्टर चालू झाला, खूपच जोरात पाऊस आलाय आता, आणि प्रॉब्लेम असा आहे की माझा मोबाईल वॉटरप्रूफ नाही आहे आणि मी काही कॅरी नाही केलंय, प्लास्टिकची पिशवी वगैरे काही नाही। आणि हे बघा किती जोरात पाऊस पडतोय आता, त्याच्यामुळे मी आंब्याच्या मस्त मोठ्या झाडाखाली उभी आहे माझा मोबाईल वाचवायला। मस्त वाटत। हे बघा सगळं असं चिखल झालंय, काका काकी दुसरीकडे हळद लावतायत। हे बघा ही हळद आली आहे, कोंब आलेले, हेच लावणार आहेत या जमिनीवर काका। हा बघा बघा एवढं सगळं शेत नांगरून झालंय आता, इथून असं हा मधला पॅच राहिलाय फक्त, आता तो पण होईल। भाताचा कोंडा टाकतायत, हळदीच्या पेरणीच्या आधी टाकायचा असतो असं म्हणतायत काकी।
चाललोय आता घरी, काका काकी नंतर येतील मागून। अरे रे शिव, आता कुठे जायचं? शिवची मज्जा चड्डी घालायची आहे त्याला। ये आताच मी वरती जाऊन आले जिथे घराचं काम चाललंय तिकडे, आणि आता घरी चाललीय परत। तर वरती कामगार आले होते, त्यांना चहा पाणी देण्यासाठी आले होते, ते देऊन झालंय, आता घरी जाते। तर संध्याकाळी आहे चिकन वडे, मस्त यम्मी। परत ऊन आलं, ऊन पाऊस असं पडतंय, मला तर श्रावणाचाच फील येतोय कम्प्लिटली। कोकणामध्ये लावणी करायच्या आधी राखण देतात, तर मग चिकन वडे असा बेत असतो, तर आम्ही पण करणार आहे तसं। आणि आता इथे वड्यांची तयारी ऑलरेडी चालू आहे, आणि आता घरी कोंबडा आणलाय आम्ही, तो बघून शिव इतका घाबरला की तो आता कुठे जातच नाही, जोरात ओरडून खालीच बसला तो। फोडणी देतात मम्मी अंगाऱ्यांची याच्या आतमध्ये, हे बघ असं होल केलंय, आता त्याच्यामध्ये फोडणी टाकणार निखारे घेऊन। हा बघा निखारा, आता लसूण ठेचलेला, थोडस तेल, याच पिठाने झाकून ठेवायचं। डन। आता आम्ही चाललोय घराच्या जागेवरती, लेंटल बनवतात ते बघायला कसं चाललंय वगैरे काम। मी अनिकेत आणि मम्मी चाललोय आता, सगळ्यांना नाश्ता देतोय आम्ही आता, मक्याचा चिवडा आणि चहा। इथे काम चाललंय सळ्यांच, सध्या लाईट घेत आहेत पप्पा। मम्मी भाजी तोडतायत आम्हाला घेऊन जाण्यासाठी। आता आमच्याकडे चिकन बनतंय, मटण ऑलरेडी बनून झालंय, आणि आता वडे तयार करायचं चुलीवरती काम चाललंय, तेल वगैरे गरम करत ठेवलंय। मम्मी इथे मस्त चिकनला फोडणी दिली आहे, त्या कुकर मध्ये मटण आहे, तिथे चिकन टाकलंय आता, आणि मटण काढून ठेवलंय, आणि इथे रस्सा चिकनचा, आणि वडे, खूप दिवसांनी वडे खाणार आहे। हा मस्त वडे नाही ना, कधी होती मी, हा आणि मी मुंबईला गेलेले ना। आम्ही आज मस्त चिकन घरीच कापलंय, घरीच साफ केलंय, घरीच बनवलंय सगळं, मस्त चिकन बनवलंय, वडे आहेत, कांदा लिंबू, आणि अनिकेतच्या झाडात एक्स्ट्रा डिश आहे मटणाची। बाय। हो आम्ही निघालोय आताच सगळ्यांना बाय बाय करून, आता जाणार आहे पेडांबे ब्रिजला, तिथून आमची बस आहे, आमच्यासोबत आत्ता येत आहे, मग आम्ही तिघ जण पोहोचू पुण्याला। तर मंडळी आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात लवकरच नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।